हो सकता है डिसेंबर के पहिले नोव्हेंबर के पहिले पार्लमेंट का चुनाव हो जाएगा तिरंगा एनसीपी आता भगवा एनसीपी झाले अशी असणारी परिस्थिती आहे कळ अजून सहन करा यांना उतरून आपटल्याशिवाय मग इलेक्शन मध्ये राहणार नाही हे आपण लक्ष अरे जो त्याच्या आईचा सांभाळ करू शकत नाही तो इथल्या मतदारांचा काय सांभाळ करणार आहे काश भाई मैं अगर उनकी बीबी भी होता ना तो शायद मुझसे वो फोटो नहीं निकालते मुझे ऐसे लगता है कि जिस वक्त का आप इंतजार कर रहे हो हो सकता है काफी नजदीक आ चुकी ज्यादा क्षणा की आप बगत होता है। दूषण जवळ आलाय असा त्या ठिकाणी दिसतोय अठरा ते बावीस सप्टेंबरला अठरा ते बावीस सप्टेंबरला बावी पार्लमेंटचा सर स्पेशल सेशन बोलवण्यात आलेला आहे कदाचित एन आर सी संदर्भातला असेल कदाचित त्या असणारा युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भातला असेल किंवा जम्मू अँड काश्मीरच्या संदर्भातला असेल पण त्याच्या खाली एक बातमी जी आहे ती फार महत्त्वाची पत्रकारा आहे पत्रकारातून आलेली असणारी ती बातमी आहे आणि ती म्हणजे या पार्लमेंट सेशनमध्ये सर्व पार्लमेंटचं फोटो सेशन होणार आहे या सर्व पार्लमेंटचे जे सदस्य आहेत त्यांना एकत्रित करून त्यांचा फोटो काढला जाणार आहे अशी ती बातमी आहे फोटो सेशन याचा आपल्याला अंदाज नसेल पण पाच वर्षाचा कालखंड संपला संपत आला आणि पुढे इलेक्शन येणार आहे त्यावेळेस जे पार्लमेंटचे सदस्य आहेत त्यांना एकत्र करतात आणि या पार्लमेंटचे हे सदस्य होते म्हणून त्यांचा एक फोटो काढतात शेवटच सेशन असा त्याचा अर्थ शेवटचं सेशन ज्यावेळेस असत त्यावेळेस तो फोटो काढला जातो अठरा तेवीस ही कदाचित शेवट से सेशन और इसलिए मैंने कहा जिस घड़ी का इंतजार आप कर रहे होते वो घड़ी नजदीक आ चुकी है हो सकता है दिसंबर के पहले नवंबर के पहले पार्लमेंट का चुनाव हो जाएगा और आपको मौका मिला है जो आपके छाती पर बैठे है। आपके दिमाग पर पर बैठले जे छातीवरती बसलेले आहेत त्यांना उतरवण्याची संधी ही तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या ती वापरणार आहात की नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे हा महत्त्वाचा भाग आहे बी जे पीला हद्दपार झालं पाहिजे आणि यासाठी काँग्रेसवाल्यानं आम्ही सांगितलं की जसं आम्ही शिवसेनेबरोबर युती केलेली आहे तशी आपल्याबरोबर सुद्धा करायला तयार सेनेबरोबर जशी युती केलेली आहे आपल्या बरोबर करायला तयार आहोत पण घोडं कुठं पाणी पित हेच कळायला मार्ग नाही पाणी किट पित हेच माहिती नाही त्यांच्या घोड्याची लगाम एन सी पी ने धरलेली आहे असं त्या ठिकाणी दिसतय काँग्रेसच्या घोड्याची लगाम जी आहे ती एन सी पी च्या हातामध्ये आहे आणि माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे एन सी पी आता भगवा एन सी पी झाले अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे एन ने काँग्रेसची भूमिका ठरवतात की काय अशी असणारी परिस्थिती काँग्रेसवाल्यांना एवढं सांगतो राऊळीचा कारखाना बंद आहे सुदगिरणी सुद्धा बंद आहे मुळा प्रवळा सुद्धा बंद आहे इथल्या पत्रकारांना सुद्धा मारण्यात आलेला आहे घोटाळेच घोटाळे ह्या जिल्ह्यामध्ये आहेत मग ते काँग्रेसचे असतील किंवा एन सी पीचे असतील सापाच्या शेपटीवरती पाय दिल सापाच्या शेपटीवरती पाय सापा दिला तो तो उलटा डसतो तो उलटा डसताचा प्रयत्न करतो पण हे दोन साप असे करून ठेवलेत की डसलं तरी त्यांची विषबाधा होत नाही त्यांची विष बाधा होत नाही का, का त्यांच्यातलं विषच काढून घेतलेलं अशी असणारी परिस्थिती काँग्रेसवाल्यांना सांगतो हरेगावचे प्रकरण आहे गायकवाड नावाचा असणारा विद्यार्थी आहे तो गरीब मराठ्यामधला विद्यार्थी आहे त्यालाही उलट टाकून मारलेला आहे त्याच्याही मनामध्ये असणाऱ्या त्या तिघांसारखी भीती आहे बस बसल्या बसल्या तो असणारा मला म्हणत होता माझ्या आई बापाला मारल्या जाई इथला हा जो गब्बर झालेला मराठा आहे त्याची असणारी युती ही आता ब्राह्मणशाहीची झालेली आहे हे आपण लक्षात घ्या जिथे खालच्या कोर्टाने या गरीब मराठ्याला आरक्षण दिलं ते कोणाच्या राजवटीत गेलं गरीब गरीब या गरीब मराठाला विचार करायला लावणार कोणाच्या राज्यामध्ये गेलं केंद्रामध्ये सरकार कोणाच होत भारतीय जनता पक्षाच होत हा इथला गरीब मराठा या देशातला एक हिस्सा आहे गरीब आहे त्याला श्रीमंत मराठा हा बघायला तयार नाही उमेदवारी द्यायला तयार नाही ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा उभा करायला तयार नाही त्याला आरक्षणाच्या माध्यमातून जो फायदा होणार होता त्याचं ताट जर कोणी काढला असेल तर हे भारतीय जनता पक्षाने काढले हे आपण सारा लक्षात घ्या आणि आज तोंड देखलं हा श्रीमंत मराठा सांगतोय की नाही नाही आम्ही असणार गरीब मराठ्यासाठी लढणार आहोत अरे बा जेव्हा लढायचं होतं तेव्हा तुम्ही लढला का नाही जेव्हा लढायचं होतं तेव्हा तुम्ही लढला का नाही आणि आता ज्यावेळेस सगळं संपलंय त्यावेळेस तुम्ही सांगताय लढा माझा आव्हान आहे शरद आणि या सगळ्या मंडळींना शरद आणि या मंडळींना आव्हान आहे की तुम्ही पुन्हा या गरीब मराठ्यांचा प्रश्न कोर्टाच्या आयरणीवरती कसा आणणार ते पहिल्यांदा सांगा तुम्ही कोर्टाच्या आयरणीवरती कसं असणार हे सांगा ना नुसतं आम्ही लढणार नुसतं आम्ही लढणार अरे पाच वर्ष झाली ना मी इथल्या असणाऱ्या गरीब मराठाला असणारा आवाहन करतो की आपण वंचितच्या बरोबर या सवलतींचा प्रश्न गरीब मराठ्यांच्या सवलतीचा प्रश्न पुन्हा गव्हर्नर मार्फत आपण असणारा कोर्टाच्या टेबलवरती घेऊन जाऊ हे लक्षात आणण्याची हो। इच्छा असेल तर मी जो सांगितलेला मार्ग हा काही नवा मार्ग नाही इच्छा असेल तर यांनी सुद्धा त्यावेळेस करू शकले असते इच्छा असते तर ते करू शकले असते पण मुळात इच्छाच नाही आणि म्हणून त्यांनी केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचं गठबंधन यांना तुम्ही उलथून टाकू शकता हे लक्षात घ्या एकाच मुद्द्यावरती तुम्ही असा उलटून टाकू शकता की माझं मत हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पहिल्यांदा ठरवून घ्या पाणी मिळालं नाही अमुक मिळालं नाही तमूक मिळालं नाही तमुक मिळालं नाही ही चर्चा यावेळेस नाही कुठली चर्चा नाही एकच चर्चा आणि ती म्हणजे कि भारतीय जनता पक्षाला पुन्हा आम्ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये येऊ देणार नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून आम्ही काँग्रेसवाल्यांना सांगतो आहोत की ठरवा तुम्ही जर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून थांबवायला महाराष्ट्रामध्ये तयार आहात तर वंचित तुम्हाला हात द्यायला तयार आहे एवढा असताना लक्षात इथे मुसलमानांना टार्गेट केलं जात एनआरसीचा प्रश्न आला त्यावेळेस असणारा असं सांगण्यात आलं कि हा आम्ही अस मुसलमानाचा सरळ करण्यासाठी आणलेला पण हा मुसलमानाला दाखवून इथला हा जो भटक्या विमुक्त आहे ज्याच्याकडे गावामध्ये जमीन नाही असा जो वर्ग आहे त्याला सरळ करण्याचा मार्ग होता हे लक्षात माझ्या अगोदरच्या मित्रांनी आपल्याला सांगितलं की देशाला माणसाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला मिळालं पंधरा ऑगस्टला मिळालं त्याच्या पाच वर्षानंतर एकतीस ऑगस्टला त्याच्या पाच वर्षानंतर एकतीस ऑगस्टला एक इथल्या भटक्यानं स्वातंत्र्य मिळालं हे आपण लक्षात घ्या नाही तर हे ब्रिटिशांच्या काबूमध्ये आलेलं नव्हतं ब्रिटिशांनी यांच्या वसाहती उभ्या केल्या आणि यादा त्या वसाहतीमध्येच राहायचं होतं अशी असणारी परिस्थिती आज मी इथल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे आवाहन करणार आहे दोन तीन महिने राहिलेत या दोन तीन महिन्यामध्ये अजून उचकवण्याचं कामकाज होईल दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहिल्या जाईल दंगली कशा होतील हे पाहिल्या जाईल हिंदू मुसलमानाची फूट कशी पडेल हे त्या ठिकाणी बघितल्या जाईल आपण आतापर्यंत जे सहन करत आलेला आहात अन्याय अत्याचार जुल्म, जे आपण सहन करत आलेला आहात माझं म्हणणं असं आहे दोन तीन महिने अजून जरा कळ कर सहन करा दोन तीन महिने सण कळ अजून सहन करा यांना उतरून आपटल्याशिवाय मग इलेक्शन मध्ये राहणार नाही हे आपण लक्षात मोदीवरती आम्ही अजून बोलायचं ठरवलेलं नाही तो म्हणतो ना खाऊंगा और खाने नाही दूंगा। मी इथल्या असणाऱ्या महिलांना आवाहन करणार आहे की आपण सुद्धा कधीतरी वयाने म्हातारे होणार आहात नळावरती शेतावरती आपण ही चर्चा सुरुवात केली पाहिजे मोदीने त्याच्या आईचा देखभाल केला का देखभाल केला का कि सहा महिन्यानी सात महिन्याने विमान घेऊन जायचं अहमदाबादला स्वतःच्या आईला भेटायचं नाटक करायचं तिचे पाय काय दाबायचे धुवायचं काय आखत चित्रण करायचं आणि मी काय सेवा केली म्हणून सांगायचं चा। ही चार तासाची सेवा त्या चार तासेतून सेवा त्याची आई जगली का त्या चार सात तासानंतर त्याची आई कशी जगली यांनी धुंकून तरी पाहिलं का यांनी आईच्या आईकडे धुंकून तरी बघितलं का उद्या सर बीजेपी वाले येतील आर एस एस वाले येतील आणि म्हणतील मोदी बघा किती महान आहे अरे जो त्याच्या आईचा सांभाळ करू शकत नाही तो इथल्या मतदारांचा काय सांभाळ करणार आहे आणि म्हणून अमेरिकेमध्ये राष्ट्रपती निवडताना तो किती शिकलेला आहे याच्याकडे बघितल्या जात नाही तो त्याची किती श्रीमंती आहे त्याच्याकडे बघितल्या जात नाही जे राष्ट्रपतीला उभे राहतात तो त्याच्या बायकोशी कसा वागतो हे विचारल्या जात तो त्याच्या पोरापोरींशी कसा वागला जातो हे विचारल्या जात त्याचे आणि त्याच्या आई वडिलांचे संबंध कसे आहेत हे त्या ठिकाणी बघितल्या जातात तो जर कौटुंबक असेल तर त्याला मतदान देतात नाही तर त्याच्या गांडीवरती लाथ मारतात आता हा जिथे हा जिथे स्वतःच्या आईला बघू शकत नाही ते अहमदाबादला ठेवण्याच्या आईवजी छप्पन खोल्यांचा दिल्ली दिल्लीमधला त्याचे जे रहिवासी घर आहे प्राईम मिनिस्टरचे जे, जे घर आहे ते मोदी एकट्यासाठी छप्पन खोल्या खोल्या आहेत एकशे आठ खोल्यांच ते घर आहे की ज्याच्यामध्ये इतर नोकर चाकर सिक्युरिटी बिक्युरिटी सगळी राहते त्या छप्पन खोल्यांमधलं एक खोली त्याच्या आईला जो देऊ शकत नाही आणि पंतप्रधान पदाचं वैभव काय आहे ते तो दाखवू शकत नाही तो ज्याच्या आईशी इमानदारीत राहू शकत नाही तर तुमच्याशी काय इमानदारीत राहणार आहे आणि मग चारित्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे चारित्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे जे मणिपूरमध्ये घडलं महिलांची असणारी इज्जत महिलांवरती अत्याचार करण्यात आले पंच्याऐंशी दिवस झाले आणि मोदी मौन पाळत होते अमेरिकेचा राष्ट्रपती निवडताना आपल्या बायको बरोबर कसा राहतो याचे रखाने आपल्या इथे येतात रखाने आपल्या इथे येतात अमेरिकेची जनता म्हणते की याचा महिलांचा दृष्टिकोन काही आहे तो त्याच्या बायकोच्या वागणुकीतून दिसतो तो आपल्या बायको बरोबर कसा वागतो तो आपल्या बायको बरोबर कसा वागतो याचा असणारा संबंध आहे तिच्याशी नीट वागत असेल सन्मानाने वागत असेल तर हा देशातल्या महिलांना न्याय देऊ शकतो मोदीचं वागणं कसं आहे शादी तुकी छोड़ी नहीं है अभी तक लेकिन उसको साथ में नहीं लेके रहता है सवाल यह है सवाल यह है नजरिया तो दिखाई देता है उसमें दोबारा दो, दो ये लेकिन साथ साथ लेकिन साथ साथ उसकी सोच भी पता चलती आपने शादी की ठीक है अच्छी बात है नहीं जमता है तो छोड़ दो अलग हो जाओ यह अलग भी नहीं हो रहा है और शादी की रस्में भी नहीं माय पुरी के साथ अगर वो न्याय नहीं दे सकता तो आपके साथ में क्या न्याय तो आपल्या धर्मपत्नी बरोबर असा व्यवस्थित वागू शकत नसेल तर तो, तो तुमच्या बरोबर काय आणि म्हणून आपल्याला असे दिसते की मोदी बरोबर त्याचा मंत्री तुम्ही कधी बघितलाय का आणि माझ्याकडून एक हजार रुपये घेऊन जा फोटो मध्ये मोदीचे जेवढे फोटो आलेत मोदीचे जेवढे फोटो आलेत त्या फोटो मध्ये मोदीचा एक तरी मंत्री तुम्हाला दिसतोय का एक तरी मंत्री तुम्हाला दिसतोय का आता एकही मंत्री दिसत नाही जालन्याचे रावसाहेब दानवेना मी असणार एकदा विचारलं रावसाहेब जरा पंतप्रधानाच्या बाजूला उभं राहून एक फोटो तरी काढा माणूस चांगला आहे रावसाहेब दानवे फार चांगले आहेत हाजी मासाक हाजी मस्ताक बोत करते तो हसते हसते म्हणून का कि प्रकाश भाई मैं अगर उनकी बीबी भी होता ना तो शायद मुझसे वो फोटो नहीं निकालते राह तो से पूछा मैंने भी ये क्यों बोले अंग्रेजी में जो लफ्ज है ना मैंगलोवेनिया उसका मतलब यह है कि खुद से ही प्यार करना बोले वो नरेंद्र मोदी है वो अपने से ही प्यार करते और किसी से नहीं करते और इसलिए उनका ही फोटो आएगा और आप आपने देखा होगा कि उसके सिक्योरिटी के भी फोटो नहीं आते पहले आते थे लेकिन आप वो भी चले गए ये जो इंसान है आम हिंदुओं मैं आम हिंदुओं से कह रहा हूं आप किस तरह का आदमी देखना चाहते छप्पन इंच के छाती को पूछ रहा हूं गलवान के घाटी में आ लडाख के एरिया में चायनानी सर चार हजार स्क्वेअर मीटर म्हणजे वीस किलोमीटर वीस किलोमीटर हे भारताच्या सरहद्दीमध्ये आलेत टेन टाकलेत आर्मी लावलेली आहे ही खरी आहे की खोटी आहे सांगा इतले जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण सुब्रमण्यम स्वामी की ज्यांनी राम सेतूसाठी सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि पंढरपूरचं मंदिर पुन्हा बडव्याना द्यावं म्हणून हायकोर्टामध्ये केस दाखली त्याचा व्हिडिओ आपण ऐका त्याचा व्हिडिओ आपण ऐका एक्याऐंशी एकोणनव्वद नव्वद या दरम्यान हाच सुब्रमण्यम स्वामी फॉरेन अफेअर्स मिनिस्टर होता परराष्ट्र मंत्री होता आणि त्यांनी चायना बरोबर बसून बॉर्डर आखून घेतली होती आज तोच सुब्रमण्यम स्वामी असं म्हणतोय आज तोच सुब्रमण्यम स्वामी असं म्हणतोय ती बॉर्डर आखलेली कधीच ओलांडल्या गेलीत आणि बारा किलोमीटर जे आहे चायना आतमध्ये येऊन गेलेला आहे आणि मोदीला जर तुम्ही पुन्हा ठेवलात तर लडाख तुमच्याकडून गेल्याशिवाय राहणार नाही हे तो त्या ठिकाणी म्हणतो सुब्रमण्यम स्वामी कोण आहे सुब्रमण्यम स्वामी कोण आहे भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे हे आरोप विरोधी पक्षाचे आमदार करत नाहीत खासदार करत नाहीत पण भारतीय जनता पक्षामधले जे देशभक्त आहेत भारतीय जनता पक्षामधले जे देशभक्त आहेत देश तेच आता मोदींवरती आरोप करतात आहेत तेच मोदींवरती आरोप करतात आहेत या माणसाची छप्पन इंचाची छाती असेल पण आतमध्ये पूर्ण खोकला आहे त्याच्यात ताकदच नाही अशी असणारी परिस्थिती आहे स्वामीच म्हणतोय की याची वृत्ती अशी आहे जमवा दोना जमवा दोना जमवा दो म्हणजे ह्याचा अर्थ माहिती आहे का गुजरातीमध्ये आपण जे मराठीमध्ये म्हणतो नाही का अरे बघून घे बघून घे तस गुजरातीमध्ये जमवा दो ना जमवा दो ना मोदींना आम्ही असणारा विचारतो की हे चायना बरोबर तुमचं जम्वा दो जम्वा दो जे चाललेलं आहे ना त्याच्यामुळे बारा किलोमीटर भारताची सरहद ही चायनाकडे गेली हे लक्षात घ्या मी इथल्या कट्टरपथी हिंदूवाद्यांना विचारतोय ही बारा किलोमीटर हात गेलेली याच्यामुळे तुमचं शान राहिलं काय राहिलं हे सांगा ना मोदी असं म्हणतो की मी जगाचा नेता आहे जगामध्ये आम्हाला मान आहे पण बातमी आपण ऐकली असेल की आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या हवाई अड्ड्यावरती उतरल्यानंतर तीन तास मोदी आतमध्ये बसून राहिला काका तिथला राष्ट्रपती म्हणायला लागला की हे तो चुवा आहे म इसको मिलने नाही वाला तू गेला नाही एक मंत्री आला आणि हा निघून गेला ते नाच बघत बघत मी स्वतःला जगाचा नेता म्हणायचं आणि साऊथ आफ्रिकेचा असणारा राष्ट्रपती हा म्हणतो ये तो चुवा आहे मैं उ मिलने नाही जाऊंगा आता ही याच्यामुळे इज्जत भारताची शिल्लक राहिली का सांग। एवढं सांगा हे जे कट्टरपंथी हिंदू आहेत त्यांचा मला त्यांचा त्यांना मला असणारा सवाल करायचा कि याच्यामुळे भारताची इज्जत राहिली का एवढं सांगा उलट तुमचं नाक कापलं गेलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि कोणी कापलं तर नरेंद्र मोदींनी कापलं याच कारण की राष्ट्रपती आल्याशिवाय मी उतरणार नाही आणि तिथला राष्ट्रपती म्हटला मी तुला स्वीकारायला येणारच नाही उतरायचं असेल उतर नाही विमान घेऊन निघून जा असं कुठलं राज्य तुम्हाला असा पंतप्रधान पाहिजे की जो स्वतःच्या इगो साठी भारताची असे इज्जत लिलामी लावतोय ला कट्टरपंथी हिंदूंना मी तुम्हाला नसणार विचारतोय की ही लिला मी तुम्हाला पाहिजे कि भारताची इज्जत राहिली पाहिजे हे असताना सांगा मित्रो त्या इस्रोच्या सायंटिस्ट प्रयत्न करून ते यान आपलं असताना चंद्रावरती उतरवलं आपण उतरताना बघितलं लँड जाताना बघितलं पाय टेकताना बघितलं आणि माझ्यासारखा असा बघत होता की आता तो असणारा नायर जो आहे तो काहीतरी बोलेल पण काय बघितलं नायरपेक्षा सगळ्यात जगातला मोठा सायंटिस्ट जगातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट आला की ज्याचं नाव नरेंद्र मोदी आणि पंधरा मिनिटं बडबड अशी केली की त्या चंद्र लँड झालेल्या यानाचा यान आणि त्याच्या भासताचा काही संबंधच नव्हता मी स्वामीचा अजून नाही म्हणालो स्वामी म्हणाला जेवढे पंतप्रधान झाले त्याच्यापेक्षा सगळ्यात डफर पंतप्रधान हा नरेंद्र मोदी आहे त्याला अखिड कळत नाही आता तो हावडचा प्राध्यापक आहे तो विद्यार्थ्यांना शिकवतो विद्यार्थ्यांना घडवतो त्या त्या विद्यार्थ्यांचं किती पाण्यात आहे हे त्याला कळतं आणि म्हणून त्यांनी म्हटलं हा पाण्यात डुबवला तरी हा वरती येणार नाहीच काय काय ह्याला पोहताच येत नाही हा शिकलेलाच नाही शेतकऱ्यांचं आंदोलन झालं वर्षभर झालं ज्ञानी कुठला तरी एक कायदा केला शेतकरी बांधव एक लक्षात घ्या हे इथल्या शेतकऱ्यांचं नाही शरद पवार शेतकऱ्यांचा नाही तर शेतावरती ना शेता जे पिकवल्या जातं आणि त्याचे जे कारखाने असतात या कारखान्याचे हे प्रतिनिधी आहेत एवढं लक्षात घ्या त्या कारखान्याला कच्चा माल लागतो तो कच्चा माल स्वस्त यावा तो स्वस्त आपल्याला विकत घेता यावा म्हणून ह्यांनी असताना आतापर्यंत हमी भावाचा कायदाच केला नाही हमी भावाचा कायदाच केला नाही का माहिती आहे की हमी भावाचा कायदा केला तर शेतीमधलं जे काही पिकवल्या जाते ते हमी भावाप्रमाणे विकल्या जाईल शेतकऱ्याला लुटता येणार नाही अशी असणारी परिस्थिती तुम्ही आता बघितलं टमाट्याचा सीजन संपला तोपर्यंत भाव स्थिर होतो आणि अचानकपणे असणारा टमाट्याचा भाव वाटला महिना दीड महिना राहिला आणि अचानकपणे कमी आला कोणाला माहिती आहे का झालं कोणाला माहिती आहे का झालं ते इथे केंद्र सरकारने व्यापाऱ्याला सांगितलं की तुला असणारा पैसे आहेत इलेक्शनला द्यावा लागेल त्या व्यापाऱ्याने सांगितलं आम्ही पैसे देतो पण आम्ही जे काही करू त्याच्याकडे तुम्ही डोळे झाक करा व्यापाऱ्याने असणारा कृती टंचाई केली आणि टंचाई करून टमाटाचा भाव हा असताना दीडशे रुपयावरती गेला आणि आज पुन्हा आपण बघत असाल की तो ऐंशी पर्यंत आलेला ऐंशी आणि वीस शंभर आणि दीडशे रुपये म्हटलं म्हणजे किती एक किलो पाठीमागे किती कमवलं सत्तर रुपये आता तुम्ही इथेच बसलेले आहात एक किलो तर खरीदला असेल म्हणजे सत्तर रुपये गेले आता इथे आपण समजू इथला असणार पंधरा हजार लोक बसलेली आहेत पंधरा हजार इंटू सत्तर किती होतात किती होतात बारा लाख झाले ना आता तुम्ही असं करा की नगर जिल्ह्यामध्ये किती शहर आहेत ग्रामीण भाग आपण सोडू शहर किती आहेत बारा लाखांनी गुन्हा जेवढी शहरं आहेत तेवढी किती लुटमार झाली म्हणजे बाहेरून टमाटा आला नाही भाव पडले इथे भाव वाढले सरकार काही करायला तयार नाही हे लुटीचं सरकार आहे सगळ्यात मोठा चोर कोण असेल तर इथला नरेंद्र मोदी चोर आहे एवढं लक्षात घ्या अजून त्याच्या चोऱ्याच्या कहाण्या आम्ही सांगितलेल्या नाहीत ना खाऊंगा ना खाणे दूंगा असा म्हणणारा फक्त गुजरात्यांनाच खायाला घालतो आणि दुसऱ्याच्या ताटातलं काढतो अशी असणारी परिस्थिती आहे हे मी नाही म्हणत हे मी म्हणत नाही पण या देशातला सगळ्यात मोठा अर्थशास्त्र कोण आहे बंगाल बंगालमधला आहे कोण आहे ना माहिती आहे काय तुम्हाला अमर्तसेन अमर्त सेननी बंगालच्या निवडणुकीमध्ये सांगितलं आणि तेही बंगालांना सांगितलं की व्यापार जर हा तुमच्या हातात बंगालींच्या हातात ठेवायचा असेल व्यापार हा जर बंगालींच्या हातामध्ये तुम्हाला ठेवायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला निवडून देऊ नका तुम्ही त्यांना निवडून दिलं तर तुमचा व्यापार गुजराताला गेल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती म्हणजे हा पंतप्रधान देशाचा नाही तर गुजरात राज्याचा हे आपण असणार लक्षात आणि म्हणून अनेक जण टपून बसलेले आहेत तुम्ही त्यांना संधी दिली पाहिजे तुम्ही त्यांना असताना संधी दिली पाहिजे ते म्हणतात ह्याचं राज्य जाऊ द्या यांनी इतरांना तिहार जेल दाखवलेला आहे आम्ही मोदीला तिहार जेलमध्ये कैद केल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या आता तुम्हाला मोदीला त्यार जेलमध्ये कैद करायचं आहे का शंभर टक्के नव्वद टक्के विचारत नाही शंभर टक्के विचारतोय मी मन करा कि बीजेपीला कुठल्याही परिस्थितीमध्ये मत आम्ही देणार नाही मत आम्ही पीला देणार नाही पीला जो हरवेल त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत <प्धिये> पीला जो हरवणार आहे त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत आणि निवडणुकीनंतर एकमेव कार्यक्रम आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी तिहार जेलमध्ये मला अनेक जण विचारतात प्रकाशराव कसं काय तुम्ही हे करणार म्हटल मोदी हा किंवा कुठलाही दिवून गेलेला प्रतिनिधी हा मतदाराचा नोकर असतो कोण असतो नोकर तेव्हा नोकरांनी चूक केल्या असेल तर मालकाला कायदेशीर कारवाई करता येते मालकाला कधीही कायदेशीर कारवाई करता येते याच्या चुका एवढ्या आहे। आहेत की आपण आता कॅग मार्फत वाचतोय अकाउंटंट जनरल मार्फत वाचतोय मोदीच्या सरकारने हा जो टोल आपण भरतोय या टोलामार्फत माझा रिपोर्ट नाही आहे माझे आकडे नाही आहेत सरकारी आकडे आहेत अधिकारी सुद्धा मोदीचे आहेत आणि त्यांनी असणार म्हटलंय की या सरकारने नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये पंधरा हजार कोटी टोल टॅ टोल बंद का खादले तशी असणारी परिस्थिती इथले वर्तमानपत्र टी व्ही चॅनल जे आहेत मी त्यांना सर विचारलं अरे दोन हजार बारा मध्ये तुम्ही असा दोन लाख कोटी खादले म्हणून दर दिवशी चालवत होता आता मोदीने पंधरा हजार कोटी खादले तेही चालवा तर ते म्हटले मोदी तुमच्यापेक्षा शाणा आहे ते म्हटले मोदी तुमच्यापेक्षा शाणा आहे सगळे चॅनल त्यांनी मुकेश आणि अडाणीला विकत घ्यायला सांगितलं आणि म्हणून सगळ्या चॅनलची मालकी ही असारी मुकेश अंबानी आणि अडाणी या दोघांकडे आहे आणि या दोघांनाच खाय पियाला घालतोय या दोघांनाच खाय पियाला सांगतोय आणि म्हणतोय की तुमचं हे खाणं चालू राहायचं असेल तर टीव्ही मध्ये माझ्या विरोधातल्या बातम्या येऊ देऊ नका तेव्हा टी व्ही आणि वर्तमानपत्र याच्यामधल्या येथील त्या बातम्या जसं आपण दू गरम दूध फुकून पितो तशा रीतीने आपण फुकून प्यायला पाहिजे त्या बातम्यांमार्फत आपलं डोकं खराब करण्याचं कामकाज त्या ठिकाणी आहे त्या, त्या बातम्यांमार्फत आपल्याला विचलित केल्या जाते गुमराह केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून या बातम्यावरती न विश्वास ठेवता मी जे म्हणालोय की माझं मत बी जे पीच्या विरोधात हे ठामपणे आपण सांगितलं पाहिजे आणि म्हणून मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन घाबरण्याचं काही कारण नाही या देशाचा असणारा मालक आपण आहोत मतदार आपण आहोत फारुखाई सांगितल्याप्रमाणे इथे असणारा उद्या मोर्चा काढून आम्ही आम्हाला ना जेलमध्ये टाका म्हटलं तर जेलही कमी पडतील अशी असता परिस्थिती आहे हे, हे काही करू शकत नाही जे हरे गावला केलं ते एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे मी पोलिसांना म्हटलं जो आरोपी पकडला गेला नाही त्याला लवकर पकडा त्याचा फोटो व्हायरल झालाय लोक चिडलेली आहेत रस्त्यात कुठे भेटला तो लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर पकडा आणि त्यालाही आव्हान करतो तुला लोकांनी तुडवू नये म्हणून असताना सरेंडर हो हे आता एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये एक गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे या दिशामध्ये इन्सान आणि इन्सानियतच राहिली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न आहेत कोल्हापूरला शाहू महाराजांच्या ह्याच्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तिथली दंगल लो, कोल्हापुरातल्या लोकांनी नाही केली बाहेरून आणून त्यांनी दंगल केली आणि त्यांना हे दाखवायचं महाराजांच्या राज्यामध्ये शाहू महाराजांच्या राज्यामध्ये आता जुनं वातावरण राहिलं नाही ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वातावरण झालंय लोकांच्या लक्षात जसं आलं तसं बाहेरच्या लोकांना त्यांनी तुडवून टाकलं पाठवून दिलं आणि पुन्हा शांतता झाली अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण संघटित राहील एकजुटीने राहील इथला असणारा गरीब महाराष्ट्र असेल इथला धनगर असेल इथला माळी आहे इथला ख्रिश्चन आहे इथला मुसलमान आहे इथला बौद्ध आहे इथला दलित आहे इथला आदिवासी आहे हा एकत्र राहिला तर हे आर एस एसवाले वाले काही करू शकणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही मला सत्ता द्या मोहन भागवताला सुद्धा आतमध्ये टाकवायची ते हिंमत आम्ही करू मी जसं एक पत्र लिहिलं त्यातून जाहीर नाही केलं प्रधानमंत्रीला म्हटलं तू असणाऱ्या सशस्त्राची पूजा करतो आहेस हे पत्र आधी फोटो मला मिळालेला आहे तुझ्या विरोधात कारवाई का करू नये म्हणून सांगा तुम्ही आजही इंटरनेटवरती गेलात तर ते फोटो तुम्हाला दिसतील पण त्याच्यावरती एक पट्टी आलेली आहे दीज आर फेक फोटोज म्हणजे हे खोट फोटो आहेत मी उलट पत्र लिहिलं लेखा तू आता सारा फेक केला असेल पण त्याच्या अगोदर मी डाउनलोड करून ठेवलेलं आहे त्याचं काय आहे इकडनं तिकडनं निरोप असं काय करताय पंतप्रधान आहेत आपण केस करता येते का अमुक करता येते का म्हटलं मला काही नाही आहे वकील आहे मला केस करायला पैसे लागत नाही फक्त चार कागद लागतात टायपरायटर लागतं प्रिंटर लागतं ते झालं की माझी केस तयार टाकूनच देतो तर ते म्हटले नाही नाही आता नका ना तुम्ही सत्ता यान टाका म्हटले तिथं वाट बघतोच आहे मी की आमच्या हातामध्ये सत्ता कधी येते आणि मोहन भागवताला जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे लक्षात <laughs> 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 काय तुम्हाला शस्त्र बाळगण्याचा अधिकार कोणी दिलाय बरं ती चाकू सुरी असती तर मी समजू शकलो असतो चाकूसुऱ्यात घरात त्या आणल्या पूजा केल्या पण चाकू चाकूसुऱ्या नाहीत त्या ए के फॉर्टी सेवन आहेत ए के एटी सिक्स ऐकली आहे का नवीन ऑटोमॅटिक निघाली ए के एटी सिक्स ती सुद्धा त्यांच्यामध्ये हो आहे डबल बॅरल डबल बॅरल म्हणजे तो बॉम्ब उडवणारा जो डबल बॅरल आहे तोही त्या पूजेमध्ये दिसतो अरे म्हटलं हे तर मिलिट्री त्यामुळे काय मिल्ट्री ज्या कर्नल ओळखीचा होता त्याला फोन केला के त्याला म्हटलं अरे बाबा तुझ्याकडे ए के फॉर्टी सेव्हन आहे का तू म्हटलं मला जेलमध्ये टाकायचं आहे का मी म्हटलं अरे बा तू मिलिट्रीचा माणूस आहे जेल मध्ये कसा म्हणतोय तो म्हणतो आमच्या इथे सुद्धा ए जवान आहे आम्ही नाही आम्हाला जरूर ट्रेनिंग मिळालेली आहे पण आमच्या समोर आम्ही असणारे ए के फॉर्टी सेव्हन ठेवू शकत नाही आम्ही फक्त टॉमी ठेवू शकतो त्याच्या पलीकडे ठेवू शकत, शकत नाही म्हणजे जे, जे हजार हत्यार इथल्या लेफ्टनंटला हातात ठेवता येत नाही ते आर एस एस कडे कसं आलं हा सगळ्यात मोठा असणारा प्रश्न आहे मी एका आर एस एस वाल्यानं विचारलं अरे बाबा हे तुम्ही कुठून आलं ते म्हटलं नाही नाही बघा आलं नाही म्हटलं तुम्ही पाकिस्तानला जाऊन आलात एवढं नक्की आहे म्हटलं काय म्हणत आहे होय म्हटलं अफगाण पाकिस्तानच्या बॉर्डरवरती म्हटलं फार मोठं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये मा घेतल्याशिवाय म्हटलं ते येता येत नाही त्याच्यापैकी तुमचं कोणतरी गेलेलं आहे आणि तुमचं कोणतरी गेलेलं आहे याचा अर्थ तुमचा आणि आय एस आयचा संबंध आहे हे मी आता ग्रहित धरून चाललो आहे पुढल्या प्रकाश तुम्ही असं काय करायला लागलाय दुसरं बोट पकडलं नाही आमचं अख्खं शरीर पकडायला लागलाय म्हटलं बोटाकडूनच शरीराकडे जावं लागतं अशी परिस्थिती तेव्हा मणिपूरची जी परिस्थिती आहे ती देशामध्ये दे सुद्धा होऊ शकते हे लक्षात म्हणजे हरियाणामध्ये आपण पाहिलं पुढे या इलाखामध्ये आपण पाहिलं दंगल झाली मान्य दंगल झाली बुलडोझर चालवायला लागले अरे तुमच्या बापाने तुम्हाला अधिकार कुठं दिलाय बुलडोजर चालवायचा एक जण कोर्टामध्ये गेला दुसऱ्या दिवशी चीफ जस्टिसनी बोलवलं तुमच्या बापाने तुम्हाला अधिकार दिलाय का बुलडोजर चालवायला असेल तर तो अधिकार दाखवा मगा ते म्हटलं नाही स्टे ऑर्डर देऊन टाकलं आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की रिपोर्ट करा कोणी कोणी सही केली आहे त्या आदेशावरतीनं आमच्यासमोर आणून घ्या आणि आता आपण बघत असाल की चीफ जस्टिसच्या विरोधात एक मोहीम चालू आहे की हा आपला नाही आणि म्हणून मी जाता जाता एवढंच आवाहन करणार आहे की निवडणुका जवळ आहेत दोन हजाराच्या नोटा ज्यावेळेस रद्द झाल्या त्याच वेळेस मी म्हणालो की हा इलेक्शन लवकर घेईल काका आर्थिक नांडीत नाळ्या त्यांनी सगळ्यांच्या दाबल्या आणि आता पायाखालची वाळू जशी घसराय लागली आहे तस कोंडीत पकडतो आपण जसं म्हणतो तसं विरोधी पक्षाला कोंडीत धरून त्यांना तयारीला संधी न देता इलेक्शन घोषित करायच्या निवडणुका लावायच्या ताबोडतोब घ्यायचा आणि आपल्याला पुन्हा राज्य आणायचं आणि म्हणून मी म्हणालो निवडणुका कधी हो <coughs> प्रचार होईल न होईल प्रचाराला वेळ मिळेल किंवा न मिळेल पण माझं मत आजच ठरलं पाहिजे कि भी, बीजे चा करनार, करनार. अपला द्यों, मी बीजेपीच्या विरोधात मतदान करणार म्हणजे हा निर्धार आपला लक्षात घेऊन मी या ठिकाणी थांबतो आणि बी जे पीला पुन्हा सत्तेवरती येऊ देणार नाही याची खात्री आपण कराल आणि जय बोलतो जय भीम सलाम वालयकुम